आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ कल्लेश्वर तलावाला 17 कोटी मंजूर, 2,51,00,000 निधी मिळतोय हातात. शिरोळ येथील ऐतिहासिक कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण करण्यासाठी 2,51,00,000 निधी मंजूर झाला आहे अशी माहिती उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिली. पृथ्वीराज यादव बोलताना म्हणाले, शासनाकडे 17 कोटी खर्चाचा प्रकल्प सादर केला होता, 2,51,00,000 रुपये मंजूर झाले आहेत आणि कामही आता सुरू होत आहे. तलावात 12 महिने स्वच्छ पाणी, फिरण्यासाठी ट्रॅक, बोटिंग, मंगल कार्यालय, बगीचा, व्यापारी संकुल यामध्ये समाविष्ट असणार आहे. शिरोळ तालुका भाजपा नेते अनिल कुमार यादव यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी प्राप्त करून दिला आहे असं यादव म्हणाले. शिरोळ ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रादेशिक पर्यटन मंत्रालय मुंबई यांच्याकडे शिरोळ ग्रामपंचायतीच्या वतीनं अंदाजे 18 कोटी रुपयाचा कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाचा प्रस्ताव आम्ही दाखल केला होता. त्याच्यामध्ये फिरण्यासाठी ट्रॅक, लोकांना त्या ठिकाणी बैठक व्यवस्था, नाना नानी पार्क, चिल्ड्रन पार्क, बोटिंग क्लब, तसंच क्रीडा संकुल अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी आम्ही याचा 18 कोटीचा प्रकल्प सादर केला होता. त्यापैकी शासनानं आम्हाला 2,51,00,000 रुपयाची या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कॅबिनेट मंत्री जयकुमार रावळ, राज्यमंत्री मदन ऐरावत, तालुक्याचे भाजप नेते अनिल कुमार यादव साहेब यांचं सहकार लाभलेलं आहे. आणि जो ऐतिहासिक शाहूकालीन कल्लेश्वर तलाव होता त्याचं आमचं स्वप्न पूर्ततेकडे निघालं आहे. पहिल्या टप्प्याचा 2,51,00,000 निधी प्राप्त झाला आहे आणि शिरोळकरांचं स्वप्न पडण्यासाठी उतरत आहे. शिरोळ ग्रामपंचायत निवडणूक लढवताना यादव पॅनल जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्या जाहीर केल्या प्रसिद्ध केलेल्या कामामध्ये जे महत्त्वाचं काम होतं की कल्लेश्वर तलावाचा पर्यटन क्षेत्रामध्ये समावेश करून विकास करणार असं या ठिकाणी आपण जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्या जाहीरनाम्याप्रमाणे आपण आपली कल्लेश्वर तलावाच्या पर्यटन स्थळाच्या ह्याच्यासाठी विकासासाठी आपण 2,51,00,000 मंजूर करून या ठिकाणी वचनपूर्ती केलेली आहे. यावेळी सरपंच सुवर्णा कोळी आणि यादव गटाचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.